आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल नगरपालिका राष्ट्रवादीतर्फे शिवजयंती साजरी, अश्वारूढ पुतळ्याला जलाभिषेक, शिवसभेचे आयोजन. कोल्हापूरच्या कागलमध्ये कागल नगरपालिकेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी दुपारी 12 वाजता कागल एसटी स्टँड परिसरातील अश्वारूढ पुतळ्याला आमदार हसन मुश्रीफ, नगराध्यक्ष माणिक माळी, उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, नगरसेविका नूतन गाडेकर यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी अमाप उत्साहात शिवजलमहोत्सवाचा पाळणा गायला. त्यानंतर येथील गैबी चौकात शिवसभा घेण्यात आली. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समरजितसिंह गाडगे शिवजयंती साजरी करीत आहेत. याआधी कधी त्यांनी असले कार्यक्रम केले नाहीत. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपाचे उपमहापौर श्रीपाद छिदम यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी भैया माने, युवराज पाटील, नवीन मुश्रीफ, चंद्रकांत गवळी, रमेश तोडकर, प्रकाश गोडकर, नितीन दिडे, प्रवीण काळबर आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.